पन्हाळा तालुक्यातील यवलूज पोर्ले दरम्यानच्या बंधाऱ्या शेजारील कासारी नदी काठावरील सहा विद्युत कृषी पंप आणि नळ पाणी पुरवठा योजनेच्या विद्युत केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत शनिवारी रात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडलाय चोरट्यांनी मोटर पंपाची तोडफोड करून त्यातील तांब्याच्या तारा आणि महत्वाचे भाग काढून नेलेत कासारी नदीकाठावर बाजीराव शामराव पाटील भवाना पिरू पाटील यांच्या मालकीची दहा तर विष्णू धोंडी पाटील यांची पाच अश्वशक्तीचं विद्युत मोटार आहे तर पोरले बाजूच्या नदीकाठावर श्रीकांत पांडुरंग चौगुले यांची साडेसात सदाशिव किरबा चौगुले आणि संतोष पांडुरंग वरांबळे यांची पाच अश्वशक्तीचे कृषी पंप केबल्ससह अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे दरेवाडी आणि असुर्ले या दोन्ही गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत केबल्सही कापून चोरट्यांनी चोरल्यामुळं दोन्ही गावचा पाणीपुरवठा बंद झालाय शनिवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलाय रविवारी कृषीपंप सुरू करण्यासाठी गेल्यानंतर शेतकऱ्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला यातील काही शेतकऱ्यांनी पन्हाळा पोलिसांना याची माहिती दिली